दलित साहित्य चळवळी मध्ये आपणच एकमेकांवर टीका करणं, चिकित्सा करणं, विश्लेषण करणं आणि या सगळ्या गोष्टींबरोबर सोबत जाणं मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. आणि आपण चर्चेसाठी एकत्र बसलो, विश्लेषणासाठी एकत्र बसलो आणि याच्यामध्ये व्यक्ती सापेक्षता अजिबात नाही. त्याच्यामध्ये आपलं जे मुख्य सूत्र होतं की आपण काय लिहितो ते शेअर करत आणि स्वतःला आवश्यकता वाटली तर दुरुस्त कर. जर आपल्याला असं वाटलं की मला दुरुस्त केलं पाहिजे मी आणि हे देखील आपल्यावर अवलंबून, जर आपण तसं वाटत नाही तर करत नाही. पण या चर्चेचा असा एक फायदा होऊ शकतो की आपण राईट ट्रॅकवर आहोत का, आपलं आकलन हे बरोबर आहे का, किंवा आपण जो विचार करतो आहोत तसाच विचार चार भगिनी करतात म्हणजे आपले समान धर्मीय आहे, हे जरा व्हेरीफाय होत, जरा हे टॅली होत. आपण एकटे असताना आपले खातरजमा होत नाही, पण आपण जेव्हा समूहामध्ये येतो चर्चा करतो तेव्हा काही गोष्टींची खातरजमा होत जाते. जे काही भगिनी पहिल्यांदाच बोलत होत्या, उत्स्फूर्तपणे बोलत होत्या, मला स्वतःला संकोच वाटत होताना थांबायला, किंवा यांना कसं थांबवायचं, ऐकलं तर पाहिजे, ऐकल्यासारखं पण आहे, पण ज्याला आपण प्रसंगावधान म्हणतो ते प्रसंगावधान देखील आपण हे बोललं पाहिजे. एक दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आले आणि त्या भगिनीच्या बोलण्यामधून आले, तर दोन मुद्द्यांची चर्चा करतो आणि माझं निवेदन थांबतो. एक भगिनी असं म्हटले की लिहिणं म्हणजे स्वतःला सोडून घेण्यासारखं आहे आणि हे फार महत्वाचं आहे. आपला जीवनानुभव इतका यात्रामय आहे की तो आविष्कृत करणं, अभिव्यक्त करणं म्हणजे स्वतःला सोडून घेण्यासारखं. कारण अभिव्यक्ती करताना किंवा लिहिताना पुन्हा आपल्याला मानसिक पातळीवर तो अनुभव जगावा लागतो. म्हणजे एक व्यवस्थेच्या पातळीवर वस्तुस्थिती म्हणून आपण जगलो असतो, आपली इच्छा असो अथवा नसो पण ते जगणं आपल्या वाट्याला आलेलं असतं. पण लिहिताना पुन्हा आपल्याला मानसिक पातळीवर तो अनुभव घ्यावा, या अर्थाने स्वतःला सोडून घेणं, ही जाणीव होणं ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते. लिहिणाऱ्या माणसाला ही जाणीव होते आणि ज्या माणसाला ही जाणीव होते त्या माणसाला हे कळतं की लेखक म्हणून मी अतिशय जबाबदार घटक आहे आणि मी जबाबदारी देखील पाहिजे. मी कवी किंवा लेखक किंवा लेखिका म्हणून समाजात जेव्हा वावरतो तेव्हा अप्रत्यक्षपणे माझ्यावर काही जबाबदारी येऊन पडते आणि माझ्या लेखनापासून भूमिका आली पाहिजे. म्हणजे मी लिहितो म्हणजे काय करतो, मी लिहिते म्हणजे काय करतो, मी कशासाठी लिहितो, याची एक वैचारिक स्पष्टता आपल्याला असली पाहिजे. आणि ती जर वैचारिक स्पष्टता नसेल तर अशा चर्चेमधून ही स्पष्टता उपलब्ध व्हायला संधी असते. म्हणजे या पद्धतीने विचार कर, या सगळ्या गोष्टींचा जरा स्पष्टपणे वैचारिक पातळीवर आपण विचार केला पाहिजे. ते आपण समजू शकतो कोणाचं आकलन जरा जास्त असेल, कोणाचं कमी असेल, हे आपण समजू शकतो. पण ही गोष्ट कमावण्याची गोष्ट आहे, व्यासंगाची गोष्ट आहे आणि जितकं आपण व्यासंग करू तितकं आपल्याला चांगलं लेखन जमू शकतो. एक आणखी मुद्दा होता की आपल्या शिक्षण व्यवस्थेमधूनच आपल्याला ज्योतिरावांचा विचार किंवा बाबासाहेबांचा विचार हा लवकर कळत नाही आणि हे निरीक्षण फार चांगलं निरीक्षण. म्हणजे शिक्षक म्हणून मी देखील अनेक ठिकाणी गोष्ट बोलतो की एम ए झाल्यानंतर बी ए झाल्यानंतरही तुमच्याजवळ भूमिका काय येत नाही, तुम्ही कळसुत्री बावळीसारखं काय वागता, काय तुम्ही शिक्षण घेतलं म्हणजे काय, तुम्ही पदवी मिळवली म्हणजे काय. तर एवढ्या पदव्या मिळवल्यानंतर जर तुमच्याजवळ वैचारिक दृष्टिकोन नसेल तर त्या शिक्षणाचा फायदा आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेने खरंच तसं अप्रत्यक्षपणे ठरवलेलंच की तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे पण तुम्ही शहाणा होऊ नये आणि जे शहाणा करत नाही ते शिक्षण नाही. दूतरावने आपण सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं आणि आपण त्यांचा वारसा सांगतो, आपण आदर्श सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात आली की ज्या ज्या भगिनीने बाबासाहेब वाचले, बाबासाहेब वाचल्यानंतर त्या भगिनीला कळलं की ज्योतिराव पण वाचले पाहिजे, स्वामी महाराज पण वाचले पाहिजे, गौतम बुद्ध पण वाचले पाहिजे, गाडगे बाबा कोण आहे त्याची पण माहिती घेतली पाहिजे. ते बाबासाहेबांजवळ आपण आलो
की आपण अशा ठिकाणी येतो की जिथून खूप वेगवेगळ्या दिशांची स्पष्टता आपण दिसायला आणि ही स्पष्टता त्यांनी सांगितलं स्वतःहून सांगितलं भगिनी ते दोन तीन भगिनी सांगितले आम्हाला बाबासाहेब माहीत नव्हतं आम्हाला ज्योतिराव माहीत नव्हतं हे कोणी किती सांगितलं की हे लिहा असं लिहा तसं लिहा असं करा असं करण्यापेक्षा तुम्हाला तुमचा आत्मशोध घ्यायला पाहिजे आणि आत्मशोधाची प्रक्रिया केव्हा सुरू होते बाबासाहेब भेटतात बाबासाहेबांच्या लेखनाचं आपण वाचन करायला इथून पुढे देखील जे येणारी नवीन पिढी आहे असं हे सगळी मुलं बसलेली आहे ती मुलं सकाळपासून दिवसभर सगळं ऐकतायत आणि या मुलांच्या मनात किती विचार निर्माण होतो किंवा असं वाचल्यानंतर आपल्याला लिहिता येऊ शकतं किंवा बोलता येऊ शकतं आणि ही गोष्ट मला महत्वाची वाटते की आपली आत्मशोधाची प्रक्रिया आपण या ठिकाणी उलगडून दाखवली आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करत असताना शिक्षण घेत असतानाही आणखी आपण स्वयंप्रेरणेने काही अध्ययन करतो आणि ते अध्ययन करून एक आत्मशोध घेऊन एका अशा टप्प्यावर जाणं की जिथे काही एक आपण समाजाला देऊ शकतो काही एक आपल्याला उपलब्ध झालं अशी भावना आपल्या मनात निर्माण होते काही चांगलं आपण मला या निमित्त सांगायचं वाटतं की त्या लिहिणाऱ्या भगिनी आहेत त्यांनी कधीही समाधानी राहू नये त्यांनी नेहमी असमाधानी राहू आणि जो माणूस असमाधानी राहतो त्या माणसाच्या विकासाच्या शक्यता खूप वाढवतो आणि जो समाधानी असतो त्याच्या विकासाच्या शक्यता मावतो आणि आपल्या कवितेला आपल्या कथेला किंवा आपल्या आत्मचरित्राला कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणत कोणता पुरस्कार मिळाला किंवा कोणता पुरस्कार मिळाला ना त्याच्याशी आपल्याला काय घेणं त्याच्यासाठी आपण लिहितच नाही ना आपलं लिहिण्याचं प्रयोजन ते नाहीये मला काही नाव मिळावं फलाला फलाला पुरस्कार मिळावा याच्यासाठी आपण लिहितच नाही आपल्या लिहिण्याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे आपलं लिहिण्याचं प्रयोजन स्पष्ट असलं पाहिजे आणि ते बाबासाहेबांच्या लेखनाने आपण दाखवून दिलं आणि ज्योतिरावांच्या लेखनाने दाखवून दिलंय जेव्हा आपण ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करतो आणि हे क्रांतिकारक आमची प्रेरणा आहे किंवा आमचे आदर्श आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक दुसरी जबाबदारी आपोआप उमटते ती कोणती जबाबदारी तर तुमच्या लेखनामध्ये त्या विचाराचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे तुमच्या लेखनामध्ये जर त्या विचाराचं प्रतिबिंब दिसलं नाही तर तुम्ही प्रेरणा एक मानता आणि तुमच्या लेखनामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही ही विसंगती जर असेल तर ती विसंगती देखील आपण स्वतः तपासून पाहिली पाहिजे की माझ्या लेखनामध्ये काही विसंवाद दिसतो का विसंगती दिसते आणि फार मोठी जबाबदारी आपण ज्यांच्या नावाचा वारसा सांगतो त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब हे आपल्या साहित्यात दिसलंच पाहिजे आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत दलित साहित्य निर्माण होणार जाती व्यवस्था ही अशी चिवट व्यवस्था आहे की ती स्वरूप बदलते पण नामशेष होत नाही त्या व्यवस्थेचं देखील आपण आकलन केलं पाहिजे आणि स्त्री म्हणून तर आपल्याला अनेक पात्रांवर जगावं लागतं आणि या सगळ्या पात्रांवरचा संघर्ष हा सगळा व्यामिश्र अनुभव गुंतागुंतीचा अनुभव हा आपला फार मोठा ऐवज आहे एका अर्थात ते आपण लादलेलं आहे व्यवस्थेने लादलेलं आहे आपण स्वीकारलेलं नाही ते व्यवस्थेने लादलेलं आहे आणि ते व्यवस्थेने लादलेलं असल्यामुळे त्याचा विचार कशा पद्धतीने करायचा याची एकदा स्ट्रॅटेजी ठरली की मग आपण काय राहायचं कशा पद्धतीने राहायचं ते तसा देखील आपल्याला विचार करता येईल आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं मी संबोधतो आपण काय राहायचं हे ठरण्यापेक्षा आपण लिहिलं पाहिजे आणि चांगलं लेखन हे त्याचा त्याचा फॉर्म घेऊन येत म्हणजे मी आता कविता लिहायला बसले असं म्हणण्यापेक्षा मला काय सुचतं ते लिहिलं पाहिजे आणि तुम्ही लिहायला बसला की ते लेखन तुमचं फॉर्म घेऊन येत एक दोन भगिनी म्हणते की आम्ही नाटक लिहिलं आहे त्यांना असं वाटतं की माझा जीवनानुभव हा नाटकातून येतो काही भगिनींना असं वाटतं की माझा जीवनानुभव हा कवितेमधून येतो आणि काही भगिनींना असं वाटतं की आत्मकथनाशिवाय मला व्यक्त होता येत नाही मला या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे चांगलं लेखन जे असतं ते आपलं आपलं फॉर्म घेऊन येतं
ते फॉर्मच्या शोधामध्ये फिरत नाही, ते आपोआप तो फॉर्म घेऊन येतो. फक्त मनपूर्वक आणि आपल्या अंतकरणाची गरज म्हणून हे लिहिलं पाहिजे. आणि ही गरज आपण जितके अस्वस्थ असू, आपण जितके असमाधानी असू, त्यातून ती गरज निर्माण होते आणि त्या गरजेतून चांगलं लेखन निर्माण होतं. त्याच्या पुढच्या कालखंडात तुमच्या हातून फार चांगलं लेखन हो अशी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वात प्रथम मी ह्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर जाधव यांचे आभार मानू इच्छिते. कारण खरोखरच इतका समृद्ध अनुभव आणि इतका समृद्ध असलेल्या सत्राचा शेवट करणं आणि तो शेवट करत असताना लिखाणाबद्दल अनुभवात विचारात येणाऱ्या लिखाणाबद्दल इतकं मार्मिक नेमकं बोलून त्याचा शेवट करणं हे खूप अवघड आणि ते अतिशय अवघड कामगिरी त्यांनी खूप सुंदरपणे पार पाडली, त्यामुळे त्यांचे सर्वप्रथम त्यांचे आभार. जेवढा आधी आणि नंतरच्या सत्रात ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या, ज्यांनी आपले अनुभव मांडले, मनोगत व्यक्त केली, अनुभव मांडले म्हणणं खूप कमी आहे, त्यांनी जे अक्षरशः एका अर्थाने आपलं अंतःकरण दाखवलं, आपलं साहित्य कविता ह्या सगळ्या आपल्याशी शेअर केल्या, तर त्या सर्वांचं आणि जर काही जणी बोलल्या नसतील मात्र आपला वेळ काढून आधी उर्मिला ताईंना ह्या प्रकल्पासाठी वेळ देऊ आणि मग त्यानंतर ह्या एक दिवसीय कार्यशाळेला येण्याची आमच्या विनंतीला मान देऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास करून एक दिवसासाठी ते आमच्याबरोबर आलात आणि आपण सर्वजण आमच्याबरोबर हा दिवसभर घालवला, तर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण हा कार्यक्रम एका अर्थाने तुमच्या सगळ्यांचा प्रत्येक एकेकीचा तुम्ही एकही जण त्यातल्या जर नसता तर हा कार्यक्रम ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीने होऊ शकला नसता, त्यामुळे आमचे शतशः आभार एका अर्थाने तुमच्या सर्वांसाठी आहेत. तसंच हा एकंदरीतच ही कार्यशाळा सघन व्हावी यासाठी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा प्रज्ञादया पवार विद्युत आणि रावसाहेब तसबे यांनी जी मांडणी केली त्यांचे पण मी आभार मानते. तसंच नरके सर, सुबोध मोरे, त्रिभुवन सर ही जी सगळी मंडळी पूर्ण दिवस एका अर्थाने ह्या कार्यक्रमात सहभागी झाली आणि त्यामुळे त्यांचा खूप पाठिंबा ह्या सगळ्या कार्यक्रमाला मला वाटतो, त्यामुळे त्यांचेही आभार. एक अतिशय महत्वाच्या व्यक्ती जे सगळ्यांनीच त्यांचे आभार मानलेत आणि तरी सुद्धा अतिशय महत्वाचं परत एकदा इथे नोंदवणं गरजेचं आहे, त्या म्हणजे उर्मिला ताई. हा प्रकल्प, त्याचा विचार, त्याच्यासाठीचे श्रम आणि मग ह्या कार्यशाळेसाठीचं सर्व जे काम आहे, त्यानंतर ह्या कार्यशाळेच्या आज दिवसभरात सुद्धा सतत इंटरव्हेन्शन करत राहणं, त्या ज्या सकाळी बोलल्या त्या सर्वासाठी मला वाटतं त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो. सेट गेस्ट हाऊसचे तर सगळे जे कर्मचारी आहेत, प्रशांत भोसले सर, गोरिवले सर, तसंच आमचं ऑफिस, मीना मॅडम, माधवी मॅडम, मनीषा मॅडम आणि अर्चना मॅडम, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम जसा नीट नेमका व्यवस्थित पार पडला तो होऊ शकला नसता, त्यामुळे त्या सर्वांचे आभार. सर्व व्हॉलंटियर्स आणि आमचे विद्यार्थी आणि इतरही पुण्यातल्या वेगवेगळ्या संस्था संघटनांशी संबंधित असलेले लोक जे या कार्यशाळेचं महत्त्व आहे असं समजून या कार्यशाळेसाठी आले, त्या सर्वांचेही आभार. सत्यशेवटी स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आम्ही हे परत एकदा नमूद करू इच्छितो की हे पुस्तक इंग्रजी भाषांतरित करून भारताच्या विविध भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू हे आमचं आश्वासन आहे. त्या भाषांतरामध्ये तुमच्या सर्वांच्या लेखनाचे उतारे नमुना सुद्धा भाषांतरित करून त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावा अशी इच्छा आहे, त्यामुळे आपल्यापैकी ज्यांनी आता लेखनाचा नमुना दिला नसेल त्यांनी कृपया आपापल्या घरी परत गेल्यानंतर नक्की स्त्री अभ्यास केंद्राकडे आपल्या लेखनाचा नमुना पाठवावा ही आमची विनंती आहे. एक फक्त पार्टिसिपंटसाठी सूचना आहे की इथे रिक्षा घेऊन असल्या